गेटिंग फोटो क्लिक इन अ स्टुडिओ। आज गट्टू चिंकी काहीतरी नवीन करणार आहेत। गट्टू आणि चिंकी दोघेही आरशासमोर अगदी चिटकून उभे होते। गट्टूने चिंकीला धक्का मारला। ओहो गट्टू, मला लागलं, थांब थोडस, मला पण तयार व्हायचंय। काय हे चिंकी, तू केव्हाची आरशासमोर उभी आहेस, मला थोडंही बघू देत नाहीस, माझे केस तर नीट आहे ना। गट्टू आणि चिंकीच्या भांडणाचा आवाज ऐकून आई खोलीमध्ये आली। गट्टू चिंकी, हे काय चाललंय? आई सांग ना, मी कशी दिसतीये? आई, मी फ्रॉक घालू की पंजाबी ड्रेस? ओढणीचा ड्रेस फोटो मध्ये जास्त छान दिसेल ना। आई, मी निळी जीन्स घालू की काळी? सांग ना। तेवढ्यात बाबा तयार होऊन खोलीत येतात। गट्टू चिंकी, आई तयार झाली की नाही? चला, आपल्याला फोटो स्टुडिओत जायचंय, आपल्या सगळ्यांचे पासपोर्ट फोटो आणि सगळ्यांचे सोबत छान फोटो काढू। हो बाबा, आम्ही तयार आहोत। मग काय होतं, गट्टू आणि चिंकी आई बाबांसोबत फोटो स्टुडिओ मध्ये फोटो काढण्यासाठी अत्यंत एक्साइटेड झाले आणि उड्या मारतच ते स्टुडिओत पोहोचले। हॅलो सर, सांगा तुम्हाला कुठल्या प्रकारचे फोटो काढायचे आहेत? गट्टू आणि चिंकी फोटो स्टुडिओ मध्ये लावलेले वेगवेगळे फोटो बघून खूप चकित झाले। बऱ्याच प्रकारच्या छोट्या मोठ्या फ्रेम्स लावल्या होत्या, ज्यात वेगवेगळ्या पोजेस घेऊन मॉडेल्स उभे होते। गट्टू बघ ना, किती छान पोस्टर्स लागली आहेत, मलाही असाच फोटो काढायचाय। मीही स्टायलिश फोटो काढेन आणि सगळ्या मित्रांनाही दाखवेन। गट्टू चिंकी शांत राहा रे। हो, आम्हाला सगळ्यांचे पासपोर्ट साइज फोटो आणि एक फॅमिली फोटो काढायचाय। ओके ओके, थोडं थांबा, मी तुम्हाला आत बोलवतो। गट्टू चिंकी आई बाबा वेटिंग रूम मध्ये वेट करत होते। गट्टू उभा राहिला आणि अगदी स्टायलिश अंदाजात चिंकीला म्हणू लागला, चिंकी सांग, ही पोज कशी वाटतीये? मी असाच फोटो काढेन। चिंकीने सुद्धा स्वतःला स्टुडिओतल्या आरशामध्ये एकदा पाहिलं। गट्टू, अशा प्रकारचा फोटो नाही काढायचाय, पासपोर्ट साइज फोटो मध्ये फक्त तुझा चेहराच दिसणार आहे आणि अशा प्रकारची पोज काही कामाची नाही, चल ये इथे बस। गट्टूने आपलं तोंड फुगवलं आणि तो बाबांच्या शेजारी जाऊन बसला। गट्टू आणि चिंकी आपला फोटो काढण्यासाठी इतके एक्साइटेड होते की दोघेही बसल्या बसल्या वेगवेगळ्या पोजेस देऊ लागले। चिंकी उभी राहिली आणि तिने स्टुडिओ रूम मध्ये जरा डोकवण्याचा प्रयत्न केला। ओहो, किती वेळ लागतोय, घामाने माझा चेहरा खराब होईल, माझा फोटो चांगला नाही येणार। चिंकी बाळा शांत राहा, ते आपल्याला बोलवतील, इथे येऊन बस। फोटोग्राफर बाहेर आले आणि त्यांनी बाबांना स्टुडिओत बोलावलं। ठीक आहे, आपण अगोदर सगळ्यांचे पासपोर्ट साइज फोटोज काढूयात, त्यानंतर एक फॅमिली फोटो होईल, तर सगळ्यात पहिल्यांदा कोणाचा काढायचा? गट्टू चिंकी गोंधळ करू लागले। मी जाणार सगळ्यात आधी। चिंकी मला जायचंय सगळ्यात आधी। आई सांग ना गट्टूला मला जाऊ द्यायला। चिंकी आधी गट्टूला जाऊ दे, मग तू जा। यस, शेवटी गट्टूला संधी मिळालीच। गट्टू हिरव्या पडद्याच्या समोर येऊन उभा राहिला पण मागच्या पडद्याकडे वळून तो म्हणाला, अरे नाही, आपण हा पडदा बदलू शकतो का? मला लाल रंगाचा पडदा हवाय। नाही, पासपोर्ट साइज फोटोसाठी हिरवा पडदाच असतो। गट्टू, त्यांना त्यांचं काम करू दे। ठीक आहे, तर सरळ उभा राहा। गट्टूने फोटोग्राफरचं बोलणं तर ऐकलं पण तो अगदी स्टाईल मध्ये दोन्ही हात आपल्या पॉकेट मध्ये घालून हसत उभा राहिला। ते बघून बाबांनी आपल्या डोक्यावरती हात मारून घेतला। गट्टू बेटा सरळ उभा राहा, पासपोर्ट साइज फोटो काढायचा आहे, अगदी सरळ उभा राहा, फक्त समोर पहा आणि आपले डोळे झाकायचे नाहीत। फोटोग्राफरने गट्टूचा एक फोटो काढला पण गट्टूने आपले डोळे मिटले आणि फोटो नीट आला नाही। मला परत एकदा काढावा लागेल, परत आपले डोळे बंद करू नको। यावेळी देखील गट्टूने आपले डोळे मिटले। फोटोग्राफरच्या भरपूर प्रयत्नानंतर शेवटी एक फोटो गट्टूचा निघाला। फोटोग्राफरने दीर्घ श्वास सोडला। गट्टू नंतर चिंकी कॅमेऱ्यासमोर येऊन उभी राहिली। चिंकी एकदम सरळ सरळ उभी राहिली। ते बघून फोटोग्राफर चिंकीला म्हणाला, थोडीशी स्माईल कर बेटा। आणि मग काय, चिंकीने अगदी छान स्माईल दिली आणि चिंकीचा एक छानसा फोटो निघाला। चिंकीनंतर आई बाबांचाही पासपोर्ट साइज फोटो काढण्यात आला। तुम्ही तुमचे पासपोर्ट साइज फोटोज पाहून घ्या, मग प्रिंट काढू। बाबांच्या सोबतच फोटोग्राफरने गट्टू आणि चिंकी आणि आई बाबा या सगळ्यांचे फोटोज दाखवले। मला माझा फोटो नाही आवडला,
अजून एकदा काढा ना. काही गरज नाहीये, पासपोर्ट साइज फोटो झालाय, आता आपण एक फॅमिली फोटो काढू. ओके आई. गट्टू, चिंकी, आई आणि बाबा कॅमेऱ्यासमोर उभे राहिले. फोटोग्राफर काका, आता तरी पडदा बदला ना प्लीज. गट्टूच्या म्हणण्यानुसार फोटोग्राफरने हिरव्या पडद्यावर लाल पडदा केला आणि सगळ्यांना छान पोझिशन मध्ये उभं राहायला सांगितलं. मध्ये आई बाबा आणि दोन्ही बाजूला गट्टू आणि चिंकी उभे राहिले. से चीज. फोटोग्राफरने फोटो क्लिक केला आणि एका स्माइल सोबत एक परफेक्ट फॅमिली फोटो काढण्यात आला. आई बाबा प्लीज, मला फोटो काढायचा आहे माझ्या स्टाईल मध्ये, प्लीज एक फोटो काढू द्या ना. अच्छा ठीक आहे गट्टू, चांगल्या पोज मध्ये फोटो काढ आणि चिंकी तूही फोटो काढ. ये! गट्टू आणि चिंकीने वेटिंग रूम मधले पोस्टर नीट पाहिले आणि गट्टूने स्टाइलिश अंदाजात पोज दिली आणि कॅमेरा समोर उभा राहिला. गट्टूने आपले हात पॉकेट मध्ये घातले, एक पाय वर उचलून एक छानशी स्माइल त्याने कॅमेऱ्यात दिली. फोटोग्राफरने गट्टूचा फोटो काढला. वा गट्टू, किती छान पोज दिलीये, मीही असाच फोटो काढणार. अरे नाही चिंकी, तू वेगळी पोज दे. चिंकी नाक फुगवून कॅमेऱ्याच्या समोर जाऊन उभी राहिली. फुगलेलं तोंड बघून फोटोग्राफर तसाही तिचा फोटो काढणार नव्हता. चिंकी बाळा, तुला फोटो नाही काढायचाय का? स्माइल कर, पोज दे. पण तरीही चिंकी अजिबात हसली नाही आणि पोजही दिली नाही. आता गट्टू कॅमेऱ्याच्या पाठीमागे उभा राहून वेगवेगळ्या प्रकारच्या हरकती करू लागला, आपल्या हातांनी चिंकीला चिडवू लागला. अशा प्रकारे विदूषकासारख्या हालचाली बघून चिंकीला हसू फुटलं आणि फोटोग्राफरने अशा प्रकारे चिंकीचा फोटो काढला आणि चिंकीचा अगदी गोड फोटो फोटोग्राफरला मिळाला. व्हेरी नाईस फोटो. बघितलं काका, तुम्हाला चीज म्हणण्याची गरजच नाही पडली. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.